हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल फैशन डिजाइनिंग एंड टेक्नोलॉजी थियरी क्लासेस। मी ज्योति वाकळे, फैशन डिजाइनिंग एंड टेक्नोलॉजी निदेशिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली। विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण बघत आहोत क्लासिफिकेशन ऑफ फायबर, त्यामध्ये आपण आज बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वुलन फायबर। पण तत्पूर्वी विद्यार्थिनी मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे मिळतील। तर चला बघूया विद्यार्थिनी मैत्रिणींनो प्रॉपर्टीज ऑफ वुलन फायबर। त्यामध्ये नंबर एक, सूक्ष्मदर्शीय गुणधर्म, मायक्रोस्कोपिकल प्रॉपर्टीज ऑफ वुलन। रचना व रूप, लोकरी तंतू सूक्ष्मदर्शक यंत्रातून बघितल्यास असता 2 किंवा 3 स्तर दिसतात। तंतूच्या प्रकारावर रचना अवलंबून असते। बाहेरचा स्तर वाकडा तिकडा दिसतो, तंतू दोन्ही टोकाला निमुळता बारीक दिसतो, मध्यभागी गोलाकार दिसतो, बाहेरच्या बाजूने बारीक बारीक तंतू एक दुसऱ्यावर पसरलेले दिसतात। या स्तरामुळे तंतू एक दुसऱ्यांना पकडून ठेवतात, तसेच एकमेकात गुंतलेले आढळतात, त्यामुळे तंतू कातण्यास मदत होते। बाह्य स्तराची रचना माशांच्या अंगावरील खवल्याप्रमाणे आढळते। उष्णता व आर्द्रतेमुळे या आवरणावर फुलते व नरम होते। लवकरी तंतूमुळे दुसऱ्या स्तराला कॉर्टेक्स म्हणतात, त्यामुळे तंतूला शक्ती व लवचिकपणा प्राप्त होतो। आतील तिसऱ्या स्तराला मेडूल म्हणतात, हा स्तर केवळ निम्न प्रतीच्या तंतूमध्ये असतो, चांगल्या प्रतीच्या तंतूमध्ये आढळत नाही। या स्तरामुळे तंतूची आर्द्रता व रंग शोषण्याची शक्ती वाढते। पुढील नंबर आहे लोकरी तंतूचे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वुलन फायबर। नंबर एक, संघटन पोजिशन कंपोजिशन। लवकरी तंतू प्रथिनयुक्त आहेत, केवळ लवकरी तंतू गंधक आढळते। कार्बन 50%, ऑक्सिजन 24%, नायट्रोजन 7%, सल्फर 4%, असे सर्व तत्व मिळून केरोटीन नावाचे प्रथिने निर्माण होते। एक प्रकारे लवकरी तंतू रासायनिक तत्वांनी तयार झालेला असतो। पुढील नंबर आहे लांबी स्ट्रेंथ। लवकरी तंतूची लांबी सर्वसाधारणपणे 2 ते 10 सेंटीमीटर असते, यापेक्षा जास्त देखील असू शकते। तलम तंतूची लांबी कमी व राठ तंतूची लांबी जास्त असते। चमक म्हणजे लस्टर, मेंढ्याच्या जातीनुसार लोकरी तंतूवर चमक कमी जास्त आढळते। मजबूती स्ट्रेंथ, लोकरी तंतू कमी मजबूत असतात, कोरड्या स्थितीपेक्षा ओल्या स्थितीत मजबूती कमी होते। लोकरी कपडे धुताना विशेष काळजी घ्यावी लागते, म्हणून धुण्याची क्रिया शक्य तितक्या लवकर करणे आवश्यक असते। पुढील नंबर आहे लवचिकपणा इलॅस्टिसिटी, तंतू ओढल्या गेल्यास पूर्वीच्या लांबीपेक्षा वाढतो आणि सोडल्यास पुन्हा आपली पूर्वीची लांबी प्राप्त करू शकतो। या गुणधर्मास लवचिकपणा म्हणतात। या दृष्टीने लवकरी तंतू सर्व तंतूमध्ये जास्त लवचिक आहेत। लवकरी तंतू मूळ लांबीच्या 30% लांबी न तुटता प्राप्त करू शकतात। या गुणामुळे लवकरी कपडे फाटणे तुटणे यापासून सुरक्षित राहतात। तंतूचा नैसर्गिक लवचिकपणा कायम ठेवण्यासाठी लवकरी कपडे अंगातून काढून ठेवताना योग्य प्रकारे ठेवणे आवश्यक असते। स्थितिस्थापकता रेसिलेन्सी, लवकरी तंतूवर कितीही दाब दिला तरी दाब काढताच लवकरी तंतू पूर्वीचा आकार प्राप्त करतो। लवकरी तंतूमध्ये स्थितिस्थापकतेचा गुण जास्त आहे, या गुणामुळे कपडे जास्त दिवस टिकतात। लवकरी तंतूवर सुरकुत्या पडत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा इस्त्री करावी लागत नाही। घनता डेन्सिटी, लवकरी तंतूची घनता 1.30 to 1.32 ग्रॅम्स घन सेंटीमीटर असते। सुती वस्त्रापेक्षा लोकरी वस्त्र वजनाला हलके परंतु उबदार असते। पुढील नंबर आर्द्रता शोषकता मॉइश्चर ऑब्झर्शन, सर्व वस्त्रांपेक्षा लोकरी तंतूमध्ये
आर्द्रता जास्त शोषण केली जाते। हे वस्त्र आर्द्रता लवकर शोषते। 15-20% आर्द्रता शोषक केलेली असली तरी वस्त्राला स्पर्श केल्यास ओलसरपणा जाणवतो। लवकरी तंतू वजनाच्या 50% आर्द्रता संभोवतालच्या वातावरणातून शोषण करत शकतात। उष्णतेचा परिणाम, इफेक्ट ऑफ हीट्स, लोकरी तंतूवर तीव्र हानिकारक उष्णतेचा परिणाम होतो, म्हणून जास्त गरम इस्त्री करता येत नाही। तंतूवर हानिकारक परिणाम होऊ नये म्हणून इस्त्री करताना लोकरी कपड्यांवर पातळ कापड घालणे आवश्यक असते। उन्हामुळे देखील रंग खराब होतो, म्हणून कपडे वाळवताना सुद्धा वरून पातळ कापड टाकावे। उष्णता वाहकता, हीट कंडक्टिव्हिटी, लोकरी तंतू उष्णता वाहक नाही। त्याचप्रमाणे लोकरी तंतूची विशेष प्रकारची रचना असल्यामुळे हवा पोकळ भागात स्थिर राहते आणि वातावरणातील हवेपेक्षा गरम होते। त्यामुळे लोकरी वस्त्रांचा गरम राहण्यासाठी आणखीन गुण वाढतो। म्हणून थंड ऋतूत वापरण्यास हे वस्त्र योग्य असते। त्यापासून शरीराला ऊब मिळते, थंडीपासून शरीराचे संरक्षण होते। रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज, आंब्लाचा परिणाम, इफेक्ट ऑफ ऍसिड, लोकरी तंतूवर आंब्लाचा परिणाम होऊन तंतू कमजोर होतात। गंधक आंब्लाचे तीव्र द्रावण तंतूंना नष्ट करते। लोकरी तंतू आम्ल शोषून घेतात, परंतु सौम्य आम्लाचा हानिकारक परिणाम होत नाही। हायड्रोजन परऑक्साइड, पोटॅशियम परग्मेट लोकरी वस्त्रावरील डाग काढण्यासाठी उपयोगात आणतात। अल्कलीचा परिणाम, अल्कली पदार्थाचा तंतूवर हानिकारक परिणाम होतो। शक्तिशाली अल्कलीच्या द्रावणात तंतू विरघळून जातात। सौम्य द्रावणही हानिकारक असल्यामुळे तंतूचा रंग पिवळा होऊन तंतू कडक होतो। अल्कलीचा उपयोग करणे असल्यास त्यावर बोरेक्स अमोनियाच्या सौम्य द्रावणाचा उपयोग करतात। सेंद्रिय द्रावणाचा परिणाम, लोकरी तंतूच्या निर्जन धुलाई तसेच लोकरी कपड्यावरील डाग काढताना जे सेंद्रिय द्रावक वापरण्यात येतात त्यांचा लोकरी कपड्यावर कोणत्याही प्रकारे हानिकारक परिणाम होत नाही। जैविक गुणधर्म, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, कीटकांचा परिणाम, इफेक्ट ऑफ एसेंट इन्सेक्ट, किडे कपड्यांना कुत्रून बारीक छिद्र पाडतात, त्यालाच आपण किड्यांना कसर लागली असे म्हणतो। किड्यांपासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छ धुवून वाळलेले कपडे वर्तमानपत्राच्या घडीत ठेवतात, त्याचबरोबर संरक्षण पदार्थाचा देखील उपयोग करतात। बुरशीचा परिणाम, इफेक्ट ऑफ मिल्ड्यू, लोकरी तंतूवर बुरशीचा फारसा परिणाम होत नाही, परंतु कित्येक दिवस आर्द्रतायुक्त वातावरणात कपडे ठेवल्यास मात्र बुरशी येते। अशा प्रकारे विद्यार्थिनी मैत्रिणींनो आपण उलन फायबरच्या मायक्रोस्कोपिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सर्व प्रॉपर्टी आपण इथे बघून झालेल्या आहेत। तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। थँक्यू, माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच।